सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळीतून इचलकरंजीला पाणी मिळणार नाही, डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ठणकावलं. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, गाव बंदला प्रतिसाद. इचलकरंजी शहराला कोथळी गावाच्या संगमावरून वारणीतील पाण्याचा थेंब मिळणार नाही अशी भूमिका घेत आज कोथळीकरांनी 100% गाव बंद ठेवलं. यात सगळ्या पक्षाचे नेते आणि नागरिक सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या कोथळीतून इचलकरंजीला वारणीचं पाणी न्यायचं यासाठी सर्व्हेला अधिकारी आले. अधिकाऱ्यांना लोकांनी हकलून लावलं आणि त्यानंतर संतप्त नागरिकांनी रविवारी कोथळी गाव बंद ठेवलं. कोथळीच्या संगमावरून वारणेच्या पाण्याचा थेंबही इचलकरंजीला द्यायचा नाही अशी भूमिका आज सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत कोथळीकरांनी घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील नेते अनिल उर्फ सावकार मादनाईक यांनी कोणत्याही परिस्थितीत मजरीवाडीशिवाय कोठूनही पाणी इचलकरंजीला मिळणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली. शिवाय खासदार कोथळीकरांच्या पाठीशी आहेत असंही ते म्हणाले. नेमकं सावकार मादनाईक काय म्हणाले पहा तुम्हीच. बैठक झाली, साखर वाटलं, सगळं झालं आणि एकाच काढून दुसऱ्याच्या कोथळीमध्ये लगेच दुसऱ्या दिवशी सर्व्हेला येतात ते चुकीचं आहे. कारण तिथं दानोळे पशवलं काय आणि कोथळी पशवलं काय एकच आहे. कुठेही पाणी नेलं तर फक्त हे इतकं थोडंफार इतकं कमी येणार ते खाल्ल्या लोकांना पाणी फारच होणार आहे अशी परिस्थिती होणार. आपण प्रत्येक वेळी या भाषणामध्ये बोललेलं आहे की बाबा हे जर वारण्याचं पाणी पाहिजे येणार दुसरं कुठलं पाणी नको आहे. कारण जे जर वारण्याचं येणारं पाणी जर सगळं त्यांनी उचललं तर जयशिंगपूर असं या खालच्या सगळ्या 7 गावांना सांगलीची गटरच प्यावं लागणार आहे एवढं लक्षात ठेवायचं. कारण तिथं बघितलं तर आता फक्त वारण्याचं येतंय म्हणून खालची जयशिंगपूर नगरपालिकेला असेल उदगावला असेल या सगळ्या 7 खालच्या खेड्यांना पाणी मिळतंय आणि ही अशी परिस्थिती असली तर आपल्याला भयानक परिस्थिती होणार आहे. यासाठी आपण हा ठाम निर्णय घेऊया. स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या पाठीशी ठामपणे राहील. कारण हे काय आपल्याला हे नाही. कारण आपण बघितला तर त्यांनी इतिहास तपासावा स्वामी या शिरोळ तालुक्याचा कळंब हायवेला रस्त्यावर ज्यावेळी उसाचं आंदोलन झालं त्यावेळी काय परिस्थिती केली आणि शिरोळ तालुक्यातली जनता ही काय करू शकते. महिना महिना जेलमध्ये जायला लागलं तर हरकत नाही पण आपण पाठीमागा सरायचं नाही. आम्ही सगळ्यांनी जेलमध्ये जायला होते पण अजिबात पाठीमागा सरायचं नाही. आम्ही त्या आपल्या चेंगेवाल्यांनी एवढं इंद्रगतीला पाणी द्यायचा हा उद्देश नाही. आता तिथं पाणी चालू असताना मंत्रिवेळला पाणी चालू आहे ती करणार तुम्ही 10 कोटी रुपये पालकमंत्री त्याला रिफिलला लागली पैसे लावतात काय अडचण आहे तिथं पाणी द्यायला. हे वारण्याचं पाणी का पाहिजे त्याच्या ना तर ते पाणी बाकीची लोक देतात तर खालची आमच्या शिरोळ तालुक्यातली ते ह्याला काय आपण विरोध केलेला नाही. कारण एकदा चालू आहे ते पाणी आम्ही काय बंद करणार नाही शिरोळ तालुक्यातल्या लोकांनी आणि तेच पाणी घ्यावं असं आमचं आव्हान आहे त्यांना. कारण बघितलं तर नाही तर एक काम करावं त्यांनी एवढं पैसे आता खर्च करून पाहिजे करण्यात आणि एवढं ग्रामपंचायत पैसे बरेच ते पैसे एक वर्ष थांबवावं आणि पंचगंगेच्या ज्या ज्या खेडेगावे त्या कुठलं कुठलं प्रदूषण होत आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्लॅन्ट बसवावं एटीपी प्लॅन्ट आणि त्या सगळ्या लोकांचं प्रदूषण कोणकोण इंडस्ट्रीयल असेल त्यांना सगळ्यांना काय का तुम्ही नदीत पाणी सोडता हे सांगावं ठरकावं आणि हेच पैसे तरी पंचगंगे कोल्हापूर पासून जे ह्याच्या वाडीपर्यंत येत आहे त्या सगळ्या गावांना त्यांनी प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावं हे सगळ्यांचं कल्याण होईल भविष्यातलं. कारण बघितलं तर आम्ही परवा एक 2-3 महिन्या पाठीमाग एक सर्वे करता पंचगंगेचं पाणी पिण्याचं नव शेतीला पाजायच्या लायकीचं नाही असं रिपोर्ट आलेला आहे. रायचूर युनिव्हर्सिटीचे मेन जे लॅब आहे तिथं आपण पाणी तपासायला भेटलं होतं भाजीपाला असं कारण पेपरमध्ये आलं कधी भाजीपाल्यामुळे कॅन्सर वाला आहे असं शिरोळ तालुक्यातले बरेच कॅन्सरचे पेशंट आहेत. आमचा उद्देश एकच होता की आतापर्यंत झालं कॅन्सर झालेले पेशंट आता ऑपरेशन वाल्या बाकीचं फार राहिले पण इथून फुटल्या पिढीला तर होऊ नये यासाठी उपाययोजना काय करता येईल. खरोखर मी असं आव्हान केलं त्या दिवशी खरोखर जर भाजीपाल्यामुळे जर रिपोर्ट आला असला तर एक वेळी आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करू भाजी देखील बंद करायला लावू पण हे ह्यामुळे होत असलं तर आम्ही त्याला शिरोळ तालुका जबाबदार असलो तर ते देखील आपण करू असं आव्हान केलं. ते भाजीपाल्यामुळे काय जास्त
कारण त्यांनी काय सांगितलं, हे पंचगंगेचं पाणीच प्रदूषण असल्यामुळं त्या पाण्याच्या ढक्कामुळं या पाण्यात बरेच त्रुटी आहेत आणि त्यासाठी हे प्रदूषण. मला एवढंच आव्हान या शासनाला करायचं आहे, पंचगंगेच्या या पालकमंत्री असतील, सर्व मंत्री आमदार खासदार असतील, यांनी एकच आता कलेक्टर जवळ निर्णय घ्यावा की रोज एक ह्या गावात काढायचं, त्या गावात, त्या गावात सोनगावात येईल, तिथं चिंचवाडला जाईल, पण अशी ही परिस्थिती होऊ नये. आपण ठामपणे सगळेजण राहूया आणि पंचगंगा प्रदूषण मुक्त करा आणि तुम्हाला एक प्रसन्न येणार नाही असं आव्हान सगळेजण करूया आणि कुठल्याही परिस्थितीत तिथं आपण ह्या भागात कुठेही त्यांना पाणी न्यायला द्यायचं नाही. हा इथे पाणी तुम्ही तिथं आम्ही न्यायला हरकत नाही. सर्वसारख्या म्हटलं मजरे वडिलाचे रिपेरी करा, किती पाणी न्यायचं तिथं न्या, पण इकडलं असं दुसरा बाजूत पाय पाहिजे तुम्ही करणार असता तर ते होऊ देणार नाही. आपण एवढं ठामपणे निर्णय घेऊया. स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार राजू शेट्टी असतील या सगळ्यांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढं सांगतो. दोन मिनिटाचा बरोबर सांगतो. आताच आपण पाहिलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इचलकरंजीला वारणेतील पाणी द्यायचंच नाही, पण कृष्णेतून मजरेशिवाय कोठूनही पाणी द्यायचं नाही. अनिल उर्फ सावकार मादनाईक या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी इचलकरंजीकरांना थेट फटकारलं आहे. आमदार उल्हासदादा पाटील यांच्या विधिमंडळातील भाषणाचा संदर्भ देत एक मोठं विधान केलं आहे. पिकांमुळे, शेती उत्पादनामुळे जनतेला जर कॅन्सर होत असेल तर ही उत्पादनं आपण टाळू. कॅन्सर हा पाण्यामुळे होतोय हे रायचूरच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केल्याचं विधानही त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी येथे थेट मागणी केली. नेमकं मुंबईच्या मीटिंग मध्ये काय झालंय आणि त्याचे मिनिट्स बुक आम्हाला दाखवा. कोथळी सोडा मजरेवाडी शिवाय कोठूनही इचलकरंजीला पाणी मिळणार नाही असंही त्यांनी थेट ठणकावलं. पाहूया राजेंद्र पाटील यड्रावकर नेमकं काय म्हणाले. जानोळीच्या खासदारा पाला जाऊन त्या परिसरातील मग चौकेकर असेल, कुठली असेल, मंगळवार असेल, फार ज्यांनी वारणीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खऱ्याला पैसे पाणी मिळवलं त्या यड्राव कारगाव कोटवाडीपर्यंत सगळ्या लोकांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. इचलकरंजी नगरपालिकेला सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक घेतलं पाणी काढून तर मराठी आता दूषित पाण्याच्या प्रश्नाचा विषय घेऊन कृष्णा योजनेतनं पाणी मदरेवाडीतनं पाणी उपचारलं म्हणून त्यांनी प्रस्ताव टाकला आणि शिरोळ तालुक्यानं सुद्धा एखाद्या आपल्या शेजारच्या गावाला जर स्वच्छ पाणी पाहिजे असेल तर आपल्या वाटणीतनं सुद्धा पाणी त्याला द्यायची भूमिका त्यावेळा कृष्णा योजनेच्या माध्यमातून. पण आज परत तीच कृष्णा योजना, आज परत ती योजना एकची योजना कालबाह्य झाल्या असं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचं म्हणणं असं आहे की कृष्णा सुद्धा आता दूषित आहे. आज शिरोळ तालुक्यातला माणूस हा फार इचलकरंजीपासून वाडीपर्यंत आणि तिथं वाडीपासून फार विदर्भावर आपल्या विदर्भापूरपर्यंत हा सगळी माणसं या कृष्णेवरचं पाणी त्यांना कधी जे पाणी दूषित झाले असं कधी वाटत नाही. पण आज इचलकरंजी वाड्याला मात्र कृष्णा दूषित झाले असं वाटतं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला परिस्थिती अशी आहे की परवा वारणीच्या प्रश्नावर मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये काय ठरलं मला काय माहित नाही. पण एकंदरीत मला जे सांगण्यात आलं मी मीटिंगचा ज्यावेळा माहिती घेतो कारण ठराविक लोकांना तिथं सोडत असल्यामुळं मी काय त्या मीटिंगला गेलो नव्हतो. पण ज्यावेळा मी माहिती घेतली त्यावेळा मला सांगण्यात आलं की उपमापासून शर्माकडे कुठेही करायचं नाही अशा पद्धतीने. दुसऱ्या वेळा इचलकरंजी नगरपालिकेच्या नगरसेवकाला फोन केलं, त्यांनी सांगितलं शर्मावरनं पाणी द्यायला हरकत नाही म्हणून आमची मीटिंग. म्हणून काल सुद्धा मी काल रात्री सुद्धा ज्यावेळा हा सगळा प्रकार करण्यात आला त्यावेळा मी काही इचलकरंजीच्या लोकांच्या सुद्धा माहिती प्रत्यक्षात मीटिंगच्या मिनिट्स ज्या तयार झाल्या त्यात काय प्रत्यक्षात दिलं हे आपण पहिले अगोदर बघणार आहोत आणि मग आपण कुठची वाटचाल आपण चालू करा. कारण निश्चितपणे आपण कुठल्याही परिस्थितीत उगमापासून सन्मापर्यंत पाणी द्यायचं नाही ही भूमिका मी पहिल्या दिवसापासून मी सांगतो की ह्याच्यावर चर्चा सुद्धा होणार.
कारण ज्यावेळा आपण चर्चेला जातो त्यावेळा ओघा ओघानं आपल्याकडून एखादा शब्द जातो आणि तेवढा शब्द जर शासकीय लेखणीमध्ये जर एकदा आलेला तर त्याचा परिणाम हे शेवट आपल्याला भोगावा लागतो. त्यामुळं त्या ब्रिटिशचे मिनिट्स काय आहेत ते आपण बघूया आणि विशेषपणे त्याच्या विरोधात ज्यावेळा जिथं सन्मावर ज्यावेळा तुम्ही पाणी घ्यायचं जेवढा चर्चा करता त्यावेळा सन्माच्या आजूबाजूला असलेल्या गावाच्या लोकांना माहिती आणि विश्वासात घेऊन घ्यायची जबाबदारी ही निश्चितपणे सरकारची होती. कारण त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि एकदा जर या सन्मावर जर एकदा चंद्रजीवाड्याची अमृत योजना झाली आज गेले 3 महिने आपण चर्चा करतोय किती TMC पाणी देणार आहे काय देणार आहे 1 TMC पाण्याच्या त्यांना मंजुरी आहे 2 ते 2.5 TMC या सगळ्या मोबाईलच्या त्यांची आवश्यकतेची जर आपण कॅपॅसिटी बघितली तर 2.5 TMC पाणी त्यातून जाणार आहे. पण हे जाणार असताना सुद्धा सौकर ह्याच्या पुढचा परिणाम हे पार कोथळीपासून पार नरसिंहवाडीपर्यंत याचा परिणाम हा सगळ्या शेवट शिरोळ तालुक्यातल्या सगळ्या गावांना बघायला म्हणजे एका बाजूला परिस्थिती अशी निर्माण होईल इचलकरंजी पासून वाडीपर्यंत आता आम्ही अशुद्ध पाणी आता आमच्या तालुका भेटतो दुसऱ्या बाजूला हरिपूर पासून नरसिंहवाडीपर्यंत ही आमचा शिरोळ तालुका सुद्धा अशुद्ध पाणी पिणार. कारण मगाशी धर्माधिकाऱ्यांनी उल्लेख केला की सांगलीचं जे पाणी आहे ते सांगलीकरांनी जे बांधारा बांधला त्यांच्या पाण्यासाठी त्याच्या पुढच्या बाजूला ओढ्यानं आणून शिरे नाल्याचं पाणी सोडलं. आजपर्यंत कृष्णेरा जे पाणी जे स्वच्छ आपण जे कृष्णेरा पाणी जे आपल्या परिसरामध्ये होतो ते फक्त वारणेचा प्रयोग त्या कृष्णेला येऊन मिळतो आणि ते डायल्यूशन झाल्यामुळे त्याचं त्याचा परिणाम आपल्याला फारसा ह्या कृष्णा काठावर आपल्याला जाणवत नाही. त्यामुळं भविष्य काळामध्ये केवळ हा कोकणीपुरचा विषय मर्यादित नाही तर आणि सगळ्या गावांच्या प्रतिनिधीला घेऊन आपण चर्चा करून पुढच्या काळामध्ये आंदोलनाची आपण दिशा ठरवली पाहिजे. आतापर्यंत अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपली भूमिका मांडली ग्रामपंचायतीचा आपण ग्रामपंचायतीची गावसभा घेऊन एकदा ठराव करा आणि तिथून पुढच्या काळामध्ये आपली जी येतो आणि केवळ नुसते इथलं प्रत्येकाने आपलं पुढे एक एक नदी आपलं पुढे टाकायचं पलीकडे शेजाऱ्याचं जसं आपल्या महापुराच्या वेळा पोलीस कसं करतो इकडे एखाद्या पर्यंत आले की ते काठ्याने तिकडे ढकलून द्यायचं अशा प्रत्येकाने न करता आपण प्रत्येकाने जबाबदारी आहे की कुठं दानोळी गुंजे नाही कोथळी गुंजे नाही पुढं आणि कुठं उघडवाडा गुंजे कुठंही इथनं या परिसरातनं आपण पाणी देता कामा नये. पाणी इचलकरंजीला स्वच्छ मिळायला पाहिजे ही भूमिका आज ही आम्ही इथं बसलेली असते किंवा बाकीची कुठलीही राजकीय नेते मंडळी असते प्रत्येक माणसाला स्वच्छ पाणी द्यायचा अधिकार आहे याच्याबद्दल तुम्हा कोणाचं असायचं कारणच नाही. पण ज्यावेळा आपण ज्यावेळा स्वच्छ पाणी मागतो त्यावेळा दुसऱ्याच्या मोर्चावर पाणी ठेवून आपण पाणी दूषित करायचं आणि त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्याला किंवा दुसऱ्याच्या आणि आपल्याला आपण पाणी द्यायचं ही भूमिका जर आपण ठेवणार असतो तर हे इथून पुढच्या काळामध्ये आपण चालू द्यायचं नाही. आत्ताच आपण पाहिलं स्वाभिमानी पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस ही आक्रमक आहेत आणि पाणी द्यायचं नाही या विषयावर ठाम आहेत. वारणा बचाव कृती समितीच्या अध्यक्ष महादेवराव धनवडे यांनी उगमते संगम येथून पाणी मिळणारच नाही अशी भूमिका थेट घेतली. ते मुंबईच्या बैठकीत होते ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी पोलीस फोर्स येऊन त्यांनी जे आमच्यावर या ठिकाणी दडपशाही केली आणि खोटे गुन्हे दाखल केले ते गुन्हे शासनानं पूर्णपणे मागा घ्यायचं त्याच वेळेला ठरवलेला आदेश दिले हे दोन त्या ठिकाणी झालं. आता तिसरा मुद्दा म्हणजे इचलकरंजीला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे त्याबद्दल सर्वांचं एक मत होतं मिळून यायची कोणाची भावना नाही आपली कोणाची नाही आपलंच गाव नाही इचलकरंजीला आपण राहिलो असतो तरी सुद्धा आम्हाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे ही भावना सगळ्यांची जातात. ते ज्या नदीच्या काठावर ते गाव असलेलं आहे ते अशुद्ध कोणी केलं काय केलं कशा पद्धतीने केलं हा फार झाला आला याचा त्या ठिकाणी आपण सर्वांना माहितच आहे. मग हे पाणी न द्यायचं अशा पद्धतीचा प्रश्न तिथं चर्चेला गेला आणि चर्चेला गेल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच मंडळींनी आपापले मुद्दे मांडले. आम्ही आमच्या मुद्द्यावर काम होतो की वारणेतनं पाणी न घेता संगमावरनं पाणी न घेता कोथळीतनं पाणी न घेता
मंजरे वाडीतून तुम्ही पाणी उचलायचं आणि मंजरे वाडीतून पाणी उचलण्यासाठी म्हणून आमच्या वारणा नदीतून जे काही पाणी सोडावं लागेल ते आम्ही सोडायला तयार आहे. अर्थात हे तयार असताना आम्ही त्यांच्याकडे एक मुद्दा मांडला की पंचगंगेचं पाणी त्यांच्यासाठी एक पीएमसी राखीव आहे, कुणासाठी इतर गरजेसाठी. मग ही स्कीम झाल्यानंतर ते पाणी कृष्णेत मिळणार आहे, बरोबर. म्हणजे कृष्णेचं पाणी एक पीएमसीनं वाढलं, त्याच पद्धतीनं आमच्या इथं कृष्णेवर जी त्यांनी स्कीम केलेली आहे मंजरी वाडीला, त्यासाठी म्हणून एक पीएमसी पाणी हे कृष्णेवर त्या इतर गरजेसाठी राखीव आहे. झाले किती चर्चेला पाणी, दोन टीएमसी. मग हे दोन टीएमसी नरे ते परत आमच्या वारणेवर एक टीएमसी पाणी त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. मग आमच्या इथं एकंदरीत ते पाच हजार खात्याचे सचिव होते, त्यांच्याकडे मी मागणी केली की खऱ्या अर्थानं हे संपूर्ण जे 34 टीएमसीच धरण आहे, पंच आमच्या चांदोली धरण आहे, त्या 34 टीएमसी पैकी 34 टीएमसी पाणी हे फक्त शेतकऱ्यांच्या साठीच म्हणून राखीव ठेवलेलं आहे. सुरुवातीला वसंतदा असेल, आमचे राजाराम बापू पाटील असेल, रत्नापाल कुंभार असेल, किंवा जे पोरे तात्यासाहेब पोरे असतील, त्या सर्व शेतकऱ्यांची मंडळी आणि वारणा गटाचा दोन्ही भाग सुजाम सुजाम व्हावा म्हणून हे 34 टीएमसी पाणी त्यांनी शेतीसाठी म्हणून राखीव ठेवलं. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो तिथं बसलेल्या मंडळींनी केवळ शेतकऱ्याच्या पाठीशी आहे असं समजून हे सगळं पाणी कोणाला तो वाटप करतात. आता वाटप केलं म्हटलं आमच्या आमच्या ह्या शेतकऱ्याच्या वाटणीला जे 34 टीएमसी पाणी होतं त्यापैकी शिल्लक पाणी किती राहिलं, त्या सचिवाला मी विचारलं की ह्या वारणा धरणामध्ये मृत साठा किती आहे, त्यांनी सांगितलं 6.88 टीएमसी राहिलं 27 टीएमसी. पुन्हा वापुर्डे नदी वापुर्डे धरणातून तुम्ही त्या ठिकाणी आमच्या कार्यक्षेत्राच्या भाई जमिनीची अपवाया नाही, कुठल्याही पद्धतीचं योगदान नाही, अशा पद्धतीचं आमचं शेतकऱ्याचं पाणी ह्या दोन स्कीमधून घेऊन गेलं. आणि मग 1.27 टीएमसी पाणी हे उद्योगधंद्यासाठी राखून ठेवण्यात आलं आणि 1.27 टीएमसी पाणी वाहून निघून जाणार आहे. आणि ह्या सगळ्यांची जर बिरीज केली तर ती 31.42 इतकं तुम्हाला सांगतो की पाणी वाटपच केलं आणि 34 मधलं 41.42 पाणी जर वजा केलं तर फक्त 350 टीएमसी फक्त आमच्या वाटणीला पाणी शिल्लक राहिलं शेतकऱ्यांच्या साठी म्हणून. बघा ह्या मंडळीने शेतकऱ्यांचा कसा विचार केला, शेतकऱ्यांचे कसे रांगा गोळी केल्या. बघा हा हिशोब तुम्ही द्यायला तयार नव्हते, पण तुम्ही सांगितलं माझा हिशोब मला त्या ठिकाणी दिलाच पाहिजे. किती आमच्या शेतकऱ्यांच्या साठी तुम्ही पाणी राखून ठेवायला, 9.95% पाणी पिण्यासाठी कोणाला राखून ठेवलेलं तरी, आणि हे सगळ्यांची गेली 31.42 झाली आणि मग 3.58 एवढंच पाणी शिल्लक राहिला. त्यात एक तरी एक टीएमसी तुम्ही कोणाला देणार आहे, इतर गरजेत राहणार म्हणजे राहिलं पाणी किती शिल्लक, आधीच टीएमसी पाणी शिल्लक राहिलं. 90,000 एकर जमीन अजून त्या पिण्याच्या पाण्याखाली यायची आमची वारणीच्या काठावरच्या दोन्ही काठावरच्या पडेल. जवळजवळ 90 गावं ह्या पूर्णपणे तुम्हाला सांगते ह्या वारणीच्या लाभ क्षेत्रातून वगळलेली नाही. 90 गावं आमच्या विलुप्त झाली आणि जवळजवळ 283 गावांपैकी फक्त 83 गावांना पिण्याच्या पाण्या पुरवठा स्कीम आहे आणि जवळजवळ 203 गावांना पिण्याच्या पाणी पुरवठा साक्षर स्कीमच नाही. मग एवढ्या सगळ्या ह्या सगळं तुम्ही पूर्ण करायचं ठरवलं तर पाणी कुठं आहे, उद्या आमच्या शेतकऱ्याच्या वाट्याला झुरच पाणी येणार. आणि मग त्यांना आणि एक प्रश्न विचारला की तुम्ही सांगते मिरज कुपवाड नगरपालिकेसाठी किती पाणी राखलं, आम्हाला एकदा सांगत होतं की त्यांच्यासाठी म्हणून 3 टीएमसी पाणी आम्ही राखून ठेवलं. म्हणजे एवढं तुम्ही जर पाणी राखून ठेवणार असला तर आमच्या वाटेचं पाणी गेलं होतं. मग आणि आमच्यासाठी काय झालं असेल तर 0 टीएमसी आमची शेती किती, म्हणजे आज ते अजून त्या योजना पूर्ण शासन असेल किंवा प्रशासन असेल काही अधिकारी असेल त्यांचं एकच मत होतं असं की आम्हाला काहीही करून त्या संगमात जवळच जागा उपलब्ध करून द्या आणि आम्हाला तिथलं पाणी द्या. आम्ही म्हटलं संगमाजवळ जर केलं काय मग दाबळीतून नेलं काय सगळं जे काय पाणी वर्ज सोडायचं त्या वर्ज शेतकऱ्याची लागवडी तुला खाल्ल्या लोकांना तुम्हाला पाणी देऊ पडला येणारं शेरी नाल्याचं पाणी तिकडे तुम्हाला सांगतो आम्हाला तुम्हाला द्यावं लागणार. ही वस्तुस्थिती असताना तुम्ही अशा पद्धतीने निर्णय घेऊ नका आणि मग त्यांना मग त्यांचे जवळ जवळ त्या निर्णयावर त्यांनी ठाम येऊन पाहत होते. मग चौकाला मी सांगितलं की काय हरकत नाही, एक लक्षात घ्या तुम्ही पाणी येत असताना
मी दोन तीन मुद्दे तुम्हाला सुचवतो. माझ्या दोन तीन मुद्दा आहे. एक की बजरीवाडीची स्कीम तुम्ही सक्षम करा, तिथलं पाणी न्यायला आमची कोणाची अडचण नाही. ते काय म्हणाले, तिथलं आम्ही नेलं असतं परंतु आमचं इतर गरजेचं पाणी हे कुठे मिळते, कृष्णेला मिळते आणि त्याच्या खाल्ल्या बाजूला आमची ही पाणी पुरवण्याची स्कीम आहे. म्हणजे आमचाच मूळ हे आम्ही मिळणार आहे, पिण्याचा कोठे मिळते, आम्हाला हे पाणी मिळतं. मग आम्ही कारण काय सर, ठीक आहे, म्हणजे तुमचं घाण केलेलं पाणी बाकीच्याला चालतंय आणि त्याला बाकी म्हणजे तुम्हाला बाकी चालतंय, हा कुठला नाही. ठीक आहे, असू दे, पाणी प्यायला त्याला पाहिजे. आम्ही रडकुटीला आल्यावरती आमच्या नगराध्यक्षा बोलल्या, ठीक आहे, असू दे म्हटलं. हे उगवलं जिथं तुम्ही बजरीवाडीला इन्स्क्रिप्ट केलेलं आहे त्याच्या. यावेळी पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी गेली 25 वर्षे झटणारे नेते प्रसाद धर्माधिकारी, पंचायत समिती सभापती मीनाक्षी कुर्डे, सरपंच अमृता धडेल पाटील, पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील, संजय नांदणे, वृषभ पाटील, अशोक पुजारी, बाहुबली इसरांना, दिलीप पाटील, एमडी दूध उत्पादकाचे नेते भीमगोंडा बोरगावे, एस टी पाटील, सागर पुजारी, धनगोंडा पाटील, राजू विभूते, बंडू उपाध्ये, रमेश चौगुले, विद्याधर कर्वे, पप्पू नांद्रे, सुकुमार नेजकर, सर्जेराव शिंदे, गुंडू दळवी यांच्यासह अन्य प्रमुख यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कॅमेरामन संदीप इंगळेसह सुभाष इंगळे.